या गाजरात धोंडे पाटलांनी सरपंच बाईंना मारायची सुपारी दिली आहे. पैसा मिळाला म्हणून आम्ही बी तयार झालोय. सुशीला देवी, हे खोट आहे. जर हे खरं असत आणि आम्ही कुणा अण्णाला सुपारी दिली स्त्रीला मारण्याची, तर ही त्याच अण्णाबरोबर हिच्या घरी कशी का आली? हे समजा आपल्या विरुद्ध रचलेलं कुभांड आहे. तुमच्या मनात आमच्या विषयी ईश कालवण्याचं कारस्थान आहे हिनं केलेलं. उगाच काही बोलू नका गजराज धोंडे पाटील. तसंही सरपंच बाईंनी आमचं मतपरिवर्तन केले. या गुन्ह्यामध्ये कोर्टात आम्ही माफीचा साक्षीदार झालो तर आमची शिक्षा कमी होईल म्हणून आम्ही हे बोलायला तयार झालोय. अरे हा सुशीला देवी, या गजराज धोंडे पाटलांच्या गुन्ह्याचा जिवंत साक्षीदार म्हणजे हा सायलेंट अण्णा आहे. अ गजराज, खरं काय ते सांगा, नाही तर पोलीस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट देईन. पास झालं बापूसाहेब, इतकी वर्ष तुम्ही आईला जगाला फसवत आलाय. अहो आता तरी तुमचा गुन्हा कबूल करा. गजराज धोंडे पाटील, आम्हाला वाटलं तर समजात आरामी माणूस आम्ही आहे, पण तुम्ही तर आमचे बी बाप निघालात. स्वतःच्या पोराला मारायला निघाला. बापू साहेब, तुम्ही सावताच्या मुलाचा बळी द्यायला निघालात मला संपवायला. मी तुम्हाला तुमच्या राजकीय कारकिर्दीमधला धोंडा वाटत होते म्हणून तुम्ही सावताच्या मुलाला संपवायला निघालात. अहो बाप आहे की कोण आहे तुम्ही? कबूल करा. कबूल करा बापू साहेब, आता तरी कबूल करा. कबूल करा बापू साहेब. हीच वेळ आहे, कबूल करा बापू साहेब. कबूल करा. मी कबूल करा, समजतंय का तुम्हाला? कबूल करा. कपाळ समजले. मी सांगतोय सत्य. बापूसाहेब घात झालाय. आता फक्त घरातल्या लोकांसमोरच नाही तर अख्ख्या जगासमोर तुम्ही कबुली द्याल. बापूसाहेब तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चाललंय आणि तुमच्या समोर जो माणूस आहे ना तो युवराज आहे, सायलेंट अण्णा नाही. सायलेंट अण्णा जखमी आहे. बघा तुम्ही युवराज आणि पिंकीच्या झाडात अडकू नका, बर्बाद व्हाल तुम्ही. बापूसाहेब कोणाचा तरी फोन तुमचं सगळं बोलणं लोकांपर्यंत पोहोचवत आहे. गावात सगळी लोक तुमचा व्हिडिओ बघत आहेत बापूसाहेब. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका बापूसाहेब, मी आलोच. सांगा बापूसाहेब. काय ठरवले तुम्ही? काय निर्णय तुमचा? अहो बोला गजराज धोंडे पाटील. बापूसाहेब. डॉल्ब्या, तू सत्य सांगणार आहेस? संबंध जगा समोर आमचा लाईव्ह तमाशा दाखवणार आहेस तू? अहो साहेब, काय चाललंय? मला तर काय पण कळत नाहीये, काय चाललंय ते.